चीनमधील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पनवेल महापालिका क्षेत्रातील 22 खासगी रुग्णालय तसेच 2 शासकीय रुग्णालयातील उपाययोजनांची पाहणी अर्थात मॉक ड्रिल महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने घेण्यात आली. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर येथील एकूण 22 खासगी रुग्णालय आणि 2 शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांची उपलब्धता, अलगीकरण खाटांची क्षमता, ICU आणि व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधायुक्त खाटा, ऑक्सिजन सिलेंडर, ऐनवेळी लागणारी औषधे, इंजेक्शन्स, PPE किट या सर्वांची चाचपणी करण्यात आली. वैद्यकीय आरोग्य विभागाच्या प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ रेहाना मुजावर आणि त्यांच्या टीमने नुकतेच पनवेलमधील कोविडची परवानगी असणाऱ्या रुग्णालयाची तसेच कळंबोली येथील कोविड समर्पित केंद्राची पाहणी केली. तसेच 6 नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या परिक्षेत्रात येणाऱ्या कोविड रुग्णालयाची तपासणी केली. दरम्यान या पाहणीमध्ये कळंबोली येथील कोविड समर्पित केंद्रामध्ये 40 खाटा आणि दुसऱ्या मजल्यावरती कोविड केअर सेंटर 30 खाटांचे नियोजन करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. येथील सोयीसुविधांची पाहणीही या मॉक ड्रिलमध्ये घेण्यात आली. महापालिकेच्या वतीने 6 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांसाठी RT-PCR चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच या ठिकाणी कोवॅक्सिन लसीकरण सुरू असून ज्या नागरिकांचे बूस्टर डोसचे लसीकरण राहिले आहे त्यांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.